तर सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे. तर या योजनेच्या अंतर्गत महिलांना आता 1500 रुपये महिना मिळणार आहे. तर यासाठी फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही, त्यानंतर कागदपत्र कोणते लागणार आहे, नोंदणी कशाप्रकारे करायची आहे, त्यानंतर बरेच जणांना अडचण जाते की फॉर्म भरता येत नाही, तर त्यांच्यासाठीसुद्धा सोल्युशन आहे. तर ते फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे व ऑफलाईन आणि ऑनलाईन, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. त्यानंतर जर तुम्हाला ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, तर त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी, त्यानंतर केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरिक, त्यानंतर ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र इथे उपलब्ध करून दिली असतील, तर इथं तुम्हाला जे आहे इथं उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर वरील भरलेला फॉर्म, जर तुम्हाला जर फॉर्म भरता येत नसेल ऑनलाईन, तर वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने, त्याचप्रमाणे ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्र जे काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तर इथं तुम्हाला जाऊन हे जो फॉर्म आहे त्याची आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक पोस्ट पावती इथं देण्यात येईल, जे की तुम्ही इथं फॉर्म सबमिट केल्यानंतर, तर ते फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे, त्यानंतर इथं जे काही तुम्हाला मेन म्हणजे तुम्ही अर्ज जर केलेला असेल तर तुम्ही स्वतः तिथं हजर असणे आवश्यक आहे. त्यानंतर EKYC केल्यानंतर तुमच्याकडे जे काही पुरावा आहे ते तुमच्याकडे रेशन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्यानंतर फॉर्म भरताना तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे, तर तुम्ही तिथं स्वतः हजर असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर जन्माचा दाखला जे की तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, त्यानंतर तुमच्याकडे वार्षिक म्हणजे कुटुंबाचा दाखला, एकत्रित कुटुंबाचा दाखला म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे जे कोणी अर्ज करत असेल महिला त्यांच्याकडे स्वतःचे पासबुक असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं त्या बँक पासबुकवर छावचित्र म्हणजे तुमचा पासपोर्ट साईज आकाराचा फोटोसुद्धा असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा एक फोटो लागणार आहे, त्यानंतर रेशन कार्ड, त्यानंतर ही जे टर्म अँड कंडिशन आहे सर्व, त्यानंतर तुमची निवड कशाप्रकारे होणार आहे, त्यानंतर जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील तर त्याबद्दलसुद्धा आपल्या चॅनलला लवकरच एक व्हिडिओ येणार आहे. तर त्यावरती लाईव्ह फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, तर डेमो फॉर्म, त्यानंतर सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल. त्यानंतर अंतिम तारीख काय आहे ते सुद्धा पाहणार आहे. त्यानंतर जे आहे इथं अर्ज जे काही सुरू होण्याची जी काही तारीख आहे 1 जुलै आहे. त्यानंतर अर्ज करण्याची जी काही शेवटची दिनांक आहे ते 15 जुलैपर्यंत तुम्ही तुमचा अर्ज करू शकता ऑनलाईन किंवा ऑफलाईनद्वारे. तर तुम्हाला जे ऑफलाईन जर भरता येत असेल तर ऑफलाईन भरा, किंवा ऑनलाईन जर भरायचं असेल तर ते फॉर्म कसे स्टेप बाय स्टेप भरायचं आहे डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. त्यानंतर तुमची बँकेची EKYC करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याची जी काही अमाऊंट आहे ते थेट तुमच्या DBT माध्यमातून तुमच्या बँक खात्यात इथं जमा होईल. तर या सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.